नमस्कार मैत्रिणींना वर्षा डिझायनरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आपण या व्हिडिओमध्ये हायनेक कॉलर ब्लाऊजचं पेपर पॅटर्न बघूया तर पुढील व्हिडिओमध्ये त्यांचं शिवण पण कशा पद्धतीने करायचं हे पण तुम्हाला मी पुढील व्हिडिओ दाखवणार त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नवीन बघणारे असतील त्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत राहते तर आपण ही मापं आपण लिहून घेतलेली आहे त्याच मापानुसार आपण हायनेक कॉलरचं माप मापे काढूया साडेसोळा उंची घेतली साडे अकराची घडी घेतली साडे अकराची घडी घेऊन पूर्ण चौकोन तयार करून घेतला आहे तर पूर्ण चौकन तयार करायचा आणि त्यानंतर आपण कॉलरचे माप टाकूया तर कॉलरचे माप तर आपण मागील बाजू पंधरा घेतलेली आहे तर पंधराचा निम्मी केला साडेसात आणि त्यानंतर हायनेक ब्लाऊजसाठी गळाखोलीचं माप सव्वा तीन अस घेतलेले आपण शोल्डर जेवढी घेतली तेवढीच आपण मुंड्याचं माप घेऊया कॉलर ब्लाऊज हायनेक ब्लाऊज या बोटनेक ब्लाऊज जेवढा आपण शोल्डर घेऊया तेवढाच मुंडा घेतला तरी चालतो शिवण मार्जिन मागील भाग दीड इंच मुंड्यासाठी आकार देऊन घेतला आहे त्यानंतर तिरकस रेज देऊन घेऊया कमरपट्टीसाठी कमरेसाठी आपला तिरकस भाग देतल्यानंतर शिवण मार्जिन उचकू नये त्यासाठी आपण तिरकस भाग देऊन घेतला आहे अगदी सोप्या पद्धतीत पेपर पॅटर्न तुम्हाला या व्हिडिओ दाखवते हायनेक ब्लाऊजचं माप घेणार आहे त्यासाठी आपण तीन इंच वरच्या बाजूने सोडून दिलेले अंतर तीन सव्वा तीन जास्तच ठेवलं तरी चालते आपण साडे अकराची पूर्ण घडी तयार करूया ते तीन इंचचं माप सोडूनच आपण खाली मापे टाकूया प्रत्येक वेळा आपण पेप दोघी बाजू सारख्या टाकत असतो तर हायनेक ब्लाऊज असल्याकारणाने आपण हे तीन साडेतीन वरच्या बाजूने सोडून दिलेले आणि त्यानंतर आपण अकराची घडी घेतली आणि चौकोन करूया खालील बाजू या मापामध्ये थोडा फरक आहे तुम्ही व्यवस्थित बघा आणि नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर असे ब्लाऊज सोप्या पद्धतीत मी या व्हिडिओत दाखवते तर हे पूर्ण चौकन केलं आहे चौकन केल्यानंतर परत आपण शोल्डरला जे मापे आपण मागील बाजूत घेतले साडेसात शोल्डर स सव्वा तीन गळाखोली घेतली पुढील गळा आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो मुंड्याचं माप तेच घेते साडेसात अगदी सोप्या पद्धती पुढील मुंड्याचा आकार देतानासुद्धा याच पद्धतीने द्या आपल्या बाहीला रिंकस वगैरे येत नाही चुनट पडत नाही गोळा होत नाही बाईच्या इथं खूप सुंदर सोप्या पद्धती तुम्हाला पेपर पॅटर्न दाखवते काही अडचणी असतील तर कमेंट करून विचारा गळाखोली पुढील गळ्यासाठी आपण सहा इंचचा गळा घेतला चौकोन केला आणि पुढील जे वरचे ते ब्रॉकेट करतो आपण करत असतो ते तीन इंचचं माप घेतले हायनेक कॉलरसाठी हे तीन इंच अंतर वरच्या बाजूने घेतले आपण तीन सव्वा तीन, तीन इंच घेऊ शकता आपण गळ्या गळाखोलीचं माप घेतलं आहे तर सव्वा तीन तर सव्वा तीनचं आपण ब्रॉकेट करून घेतले म्हणजे चौकोन करून घेतला सव्वा एक इंचच्या अंतरावर मार्किंग केली आणि हे अंतर जोडून घेतले जोडल्यानंतर आपण गळ्याला आकार देऊ शकतो आता सध्या आपण मटका सेपचा आकार देऊन घेऊया हा आकार जास्त चालतो ब आहे ना ब्ला कॉलरच्या ब्लाऊजला तर आपण मटका सेपचा आकार देतल्यानंतर आपण फोटक्स ब्लाऊज बघूया आता दोन दोन इंचच्या अंतरावर मार्किंग केली आणि योगपट्टीला आकार देऊन घेऊया एक इंचच्या अंतरावर वरच्या बाजूने घेतलं किंवा पाऊ इंचच्या अंतरावर घेतलं तरी चालेल आणि हां तयार झाला आहे पेपर पॅटर्न आता कट करून घेऊया पुढील गळा कट करून घेऊया अगदी सोप्या पद्धतीत हायनेक ब्लाऊज पेपर पॅटर्न आहे त्याच्यात अवघड काहीच नाही शिवण करणंसुद्धा अगदी सोपे आहे आता सध्याच्या फॅशनमध्ये जास्त हायनेक कॉलर ब्लाऊज चालते त्यासाठी मी तुम्हाला हे पेपर पॅटर्न या व्हिडिओ दाखवते तर तुम्हाला काही अडचणी असतील या हायनेक ब्लाऊजबद्दल हायनेक कॉलर ब्लाऊजबद्दल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून विचारा तुम्हाला अडचण येत असतील तर मी नक्की पण पुन्हा परत व्हिडिओमध्ये समजून सांगेल कट करताना आपण याच पद्धतीने कट करायचं आहे मी जसं केलं आहे तसं म्हणजे ही कॉलर अशी जोडली जाते म्हणजे त्याला स्वतः अंगची कॉलर असे म्हणता तर आपण हा पेपर पॅटर्न कट करून घेतलेला आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पेपर पॅटर्न समजावून सांगितलेला आहे तर आपण पुढील व्हिडिओमध्ये शिवण पण बघूया तर या कपड्यावर आपण हायने ब्लाऊजचं पेपर पॅटर्न ठेवून आणि कट करून घेणार तर तुम्हाला शिवण बघायचं असेल तो नवीन चानला ते करा। बद्दल कट हुए तर नवीन बघणारे असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि ब्लाऊजबद्दल पूर्ण खात्रीनुसार माहिती मिळवा पॅटर्न ठेवून कट करून घेऊया नंतर पुढील व्हिडिओ शिवण दाखवते नक्की बघा